जय शिवराय मित्रांनो, आज आपण जाणार आहोत गणेशपुरी मंदिरात। गणेशपुरी मंदिर जे आहे ते नित्यानंद बाबांची समाधी ज्या ठिकाणी आहे तिथे आज आपण निघालेलो आहोत। मागच्या वेळेस जेव्हा आपण आलो होतो वज्रेश्वरीला तेव्हा मी वज्रेश्वरीपर्यंत येण्याचा तुम्हाला रूट जो आहे तो दाखवला होता। आता इथून गणेशपुरीला कसं जायचं आहे तर इकडे हे बघा वज्रेश्वरीचं इथे बोर्ड आहे, त्याच्यानंतर हा समोर इकडे जो रस्ता गेला आहे ना इथून सरळ या रस्त्याने तुम्हाला वज्रेश्वरी सोडून गणेशपुरीकडे जाता येतं। तर या रस्त्याने आपल्याला आता सरळ जायचं आहे गणेशपुरीकडे। इथे पुढेच तुम्हाला मंदिर दिसेल, हे वज्रेश्वरीचं मंदिर आहे आणि इथून सरळ आपल्याला जायचं आहे या रूटने पुढे गणेशपुरीला। थोडंसं अंतर आता पुढे आल्यानंतर आपल्याला एक शाळा दिसते, तर हे एक खूप जुनं विद्यालय आहे, याला कन्या विद्यालय असं म्हटलं जातं। इथे हे कन्या विद्यालय आहे। कन्या विद्यालय सोडून थोडंसं पुढं आलं ना की तुमच्या उजव्या बाजूला एक रस्ता जातो, तिकडेच आहे गणेशपुरी, त्याच बाजूला आपल्याला गणेशपुरी मंदिरात जायचं आहे। तर आता इथून आम्ही टर्न मारतो, इथून आपल्याला टर्न घ्यायचं आहे, गाडी ठीक आहे इकडनं टर्न मारून आपल्याला जायचं आहे। हे गेट आहे, गेटमधून आत आतमध्ये प्रवेश करून इकडे जे आहे ते आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे। आता इथून थोडंच अंतर आहे, एक 300 मीटर अंतर आहे, असं जंगल लागतं। हे पूर्वी खूप मोठं भलं अभयारण्य होतं, या अभयारण्यातून आता एक छानसा रस्ता आहे, या रस्त्याने आपल्याला जायचं आहे गणेशपुरी मंदिराकडे। आता थोड्याच अंतरावर इथे पुढे बस स्टँड आहे, जे ST स्टँड आहे गणेशपुरीचं, ते ST स्टँड आता तुम्हाला पुढे दिसेल। तर इकडे उजव्या बाजूला गणेशपुरीचं ST स्टँड आहे, इथून तुम्ही वसई विराला जाण्यासाठी किंवा अंबाडी भिवंडी जाण्यासाठी ST पकडू शकता। आणि आता जवळजवळ आपण मंदिराकडे पोचलेलो आहोत, इथून थोडंच अंतर आहे मंदिराचं। हा पार्किंगकडे रस्ता जातो, इकडनं पार्किंगमध्ये जाता येतं आपल्याला। आता आम्ही येऊन पोचलेलो आहोत गणेशपुरी मंदिराच्या परिसरामध्ये। परिसर कसा आहे तुम्हाला दाखवतो। नुकतीच गुरुपौर्णिमा होऊन गेली आणि त्याचे जे सगळे मंडपाचे बांबू आहेत, इथे मोठं मंडप उभारलं होतं। तर हे आहे गणेशपुरीचं मंदिर, नित्यानंद स्वामीचं जे मंदिर आहे ते तुम्हाला समोर दिसत आहे। ठाणे जिल्ह्यातील भिवंडीपासून 31 किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं एक तीर्थक्षेत्र म्हणजे गणेशपुरी। ते नित्यानंद बाबांचे समाधीस्थळ। भगवान नित्यानंद दक्षिण भारतातील कोझिकोड जिल्ह्यातील तुनेरी गावातील एका गरीब कुटुंबाला भेटले होते। जेव्हा ते बालपणात होते तेव्हा एक मोठा साप त्यांना पावसात फणा उचलून पावसापासून वाचवत होता। हे दृश्य पाहून चतुनायर आणि उन्नीअम्मा हे जोडपे थक्क झाले, कारण स्वप्नात भगवान शिवाने त्यांना दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी जाण्यास सांगितले होते। उन्नीअम्माच्या प्रेमाने मुलाला घरी आणले, मुलाचे मोठ्या लाडात पालनपोषण केले, वेळ निघून गेली, मुलाचे नाव रमण असे ठेवण्यात आले। घरातील आणि गावातील लोक त्या मुलाला राम म्हणत। एकदा मुलगा खूप आजारी पडला, आईचे हृदय धडधडले, त्यांनी आपल्या इष्ट शिवाची प्रार्थना केली। महादेवाने उन्नीअम्माला इलाज सांगितला, उपचारानंतर बाळ पूर्णपणे निरोगी झाले। आता आपण जाणार आहोत नित्यानंद बाबांनी जी पावन केलेली गरम पाण्याची कुंड आहेत त्या ठिकाणी। तर हीच ती कुंड आहेत जी नित्यानंद बाबांनी पावन केलेली आहेत। या कुंडांच्या मागच्या बाजूलाच एक भीमेश्वर महादेवाचं खूप पुरातन मंदिर आहे
आणि या मंदिरातच पूर्वी बाबा राहायचे। आता आपणही जाणार आहोत या मंदिरात आतमध्ये महादेवाचं दर्शन घ्यायला। चतुनायर आणि उन्नी अम्मा ब्राह्मण कुटुंबातील ईश्वर अय्यर यांच्या घरी काम करायचे। राम दिवसभर त्यांच्या घरी थांबला। ईश्वर अय्यर हे अतिशय धार्मिक स्वभावाचे आणि सूर्यदेवाचे भक्त होते। राम हा काही सामान्य मुलगा नाही हे त्यांच्या लक्षात आले होते। राम लहानपणापासूनच एकेरी होता। रामाच्या मुखातून जे बाहेर पडते तेच सत्य होते। त्याच्याकडे हजारो लोक उपचारासाठी येऊ लागले। ज्या रुग्णाच्या डोक्यावर ते हात ठेवायचे तो रुग्ण बरा व्हायचा। बाबांचं दर्शन घेऊन आपण बाहेर आलो की मागच्या बाजूला एक नवग्रह मंदिर आहे। तर आता आपण त्या नवग्रहांचं दर्शन घेणार आहोत। एके दिवशी ईश्वर अय्यरांच्या विनंतीवरून रामाने त्यांना सूर्याचे दर्शन घडवले। त्या दिवशी अय्यर म्हणाले की तुम्ही नेहमीच सर्वांना आनंद देता, जग तुम्हाला नित्यानंद या नावाने ओळखेल। यानंतर हिमालयात अनेक वर्षे आणि काशीमध्ये काही वर्षे राहिल्यानंतर नित्यानंद बाबांनी गणेशपुरी हे आपले लीलास्थान म्हणून निवडले। मी उभा आहे कैलास निवासच्या परिसरात। तर माझे जे कैलास निवास आहे इथेच नित्यानंद बाबा निवासाची जी व्यवस्था होती ती याच कैलास निवासामध्ये होती। तर नित्यानंद बाबा इथे राहायचे। नित्यानंद बाबा गणेशपुरीबद्दल असे म्हणतात की ही संतांची तपोभूमी आहे। आजही मंदाग्नी पर्वतावर अनेक तपस्वी सूक्ष्म पद्धतीने साधना करत आहेत। बाबांच्या स्तुतीमध्ये नैव निंदा प्रशंसाभ्याम असे म्हटले आहे, म्हणजे निंदा आणि स्तुतीने त्यांना काही फरक पडत नाही, ते त्यांच्या आनंदात रमतात। मित्रांनो आता मी उभा आहे अन्नपूर्णा कॅन्टीनच्या समोर। तर हे आहे अन्नपूर्णा कॅन्टीन। अन्नपूर्णा प्रसादालय हे बाबांच्या मंदिराच्या संस्थानामार्फत चालवले जाणारे एक कॅन्टीन आहे। इथे तुम्हाला जेवण, नाश्ता, चहा, कॉफी अगदी स्वस्त दरात दिला जातो। अन्नपूर्णा प्रसादालयाची ओळख असलेली प्रसाद थाली येथे तुम्हाला केवळ 40 रुपयात मिळते। नित्यानंद बाबांच्या संस्थानामार्फत बालभोजन, शैक्षणिक साहित्य वाटप तसेच मोफत शिक्षण अशी अनेक समाज उपयोगी कामे या संस्थानामार्फत केली जातात। मित्रांनो आता आम्ही जेवायला बसलो आहे अन्नपूर्णा कॅन्टीनमध्ये। तर जेवणामध्ये राईस आहे, देसी काबुली, चपाती आहे। तर हे तुम्हाला सगळं आणि डाळ आहे, हे सगळं तुम्हाला 40 रुपयामध्ये इथे जेवायला मिळतं। छान सुविधा आहे फक्त 40 रुपयामध्ये। तर या अन्नपूर्णा कॅन्टीनमध्ये तुम्ही नक्की या। आज जरी नित्यानंद बाबा आपल्यात नसले तरी देश विदेशातून लाखो भाविक गणेशपुरीला पोहोचतात। आजही येथे भगवान नित्यानंदांची उपस्थिती जाणवते। त्यांनी पावन केलेल्या गरम पाण्याच्या कुंडामध्ये आजही स्नान केल्यानंतर त्वचा रोग नाहीसे होतात असा भाविकांचा अनुभव आहे। 8 ऑगस्ट 1961 आषाढ कृष्ण पक्ष द्वादशीला भगवान नित्यानंदाने बंगळुरू इमारतीतील समाधी मंदिराच्या मागे शरीर सोडले। त्यांनी 14 दिवसांपूर्वीच याची घोषणा केली होती। आज भले भगवान नित्यानंद भौतिकदृष्ट्या येथे नसतील, परंतु गणेशपुरीला मोक्षपुरी मानणारे शेकडो भक्त दररोज येथे पोहोचत आहेत। मी बसलेलो आहोत ह्या बाजूच्या गार्डनमध्ये। तर एक नित्यानंद बाबांच्या आयुष्यातला प्रसंग सांगतो की नित्यानंद बाबा ज्या वेळेस ट्रेनने प्रवास करत होते, तर ट्रेनने प्रवास करत असताना त्यांच्याकडे तिकीट नव्हतं। तर ते TC डब्यामध्ये चढले आणि तिकीट नसल्यामुळे त्यांना एका स्टेशनवर उतरून दिलं। पण पुढे काय झालं की ती ट्रेन आहे, ट्रेन काय चालू झालीच नाही, ती पुढे काय जातच नव्हती। बराच उशीर झाला, तांत्रिक बिघाड आहे का, सर्व काही चेक झालं, सगळं काही एकदम सुस्थितीत होतं, पण ट्रेन काही जागची हलेना। आणि मग
शेवटी त्या टी सीच्या लक्षात आलं की आपण या व्यक्तीला जी उतरवलं आहे ट्रेनमधून ही व्यक्ती कोणी साधारण व्यक्ती नाही आहे हे त्यांना समजलं. आणि मग पुन्हा त्यांनी बाबांना त्या डब्यामध्ये बसवलं आणि जसं त्यांना बसवलं लगेचच ट्रेन सुरू झाली. तर हा एक सुंदर असा त्यांच्या जीवनातला प्रसंग होता. तर त्या ट्रेनचा डब्बासुद्धा गणेशपुरीमध्ये आता मागेच आलेला आहे. तर तो ट्रेनचा डब्बासुद्धा आता आपण पाहायला जाणार आहोत. नित्यानंद गार्डन जे आहे त्याच्या बाजूलाच हा ट्रेनचा डब्बा ठेवलेला आहे. इथून आपल्याला डब्बा दिसतो आहे. आपण आता त्या डब्ब्याकडे जातो. अशा प्रकारे आपण आज गणेशपुरी मंदिर सगळं तुम्हाला दाखवलं. मी त्याच्या परिसरात असलेली ठिकाणं, मग कॅन्टीन असो, गार्डन असो, सर्व काही दाखवण्याचा प्रयत्न केला. तर हा ब्लॉग इथेच एंड करतो. असेच एका अजून नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत धन्यवाद. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत